सर्व विद्यार्थ्यांचं इंग्रजीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण न्यूज ॲनालिसिस बातम्यांचं विश्लेषण या ॲक्टिव्हिटीमधील दोन न्यूज ॲटम आपण अभ्यासलेले होते ए न्यूज आणि बी न्यूज या व्हिडिओमध्ये आपण न्यूज सी आणि न्यूज डी अभ्यासणार आहोत चला तर मग आपण सी न्यूज अभ्यासूया न्यूज काय आहे बघा हेडलाईन बघा न्यूजची न्यूजचे तीन भाग असतात एक हेडलाईन दुसरं न्यूज आणि तिसरा भाग असतो तो म्हणजे पिक्चर म्हणजे बातमीचं शीर्षक म्हणजे ठळक बातमी त्यानंतर सविस्तर बातमी आणि त्या सविस्तर बातमीशी संबंधित असणारं चित्र अशी तीन भागामध्ये ती विभागलेली असते बघा आता इथं दिलेलं आहे बघा हेडलाईन ठळक बातमी दिलेली आहे मोस्ट डेंजरस टाईम इन हिस्ट्री इतिहासातील अतिशय भयानक असा कालावधी धोकादायक लंडन लंडन शहरातून ही बातमी आलेली आहे आणि तरच तुम्हाला या बातमीशी संबंधित एक चित्रसुद्धा दिलेलं आहे बघा तुम्हाला ओळखता येते का बघा चित्र हे हे चित्र आहे प्रसिद्ध प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं आपण न्यूज पाहूया लंडन शहरातून न्यूज आलेली आहे लंडन द फेमस फिजिक्स प्रोफेसर एक प्रसिद्ध भौतिकशास्त्राचे प्राध्यापक स्टीफन हॉकिंग स्टीफन हॉकिंग हॅज वॉन दॅट तिने असे सूचित केलेलं आहे मॅनकाइंड इज फेसिंग द मोस्ट डेंजरस टाईम इन इट्स अ हिस्ट्री टुडे आज मनुष्य जात आत्तापर्यंतच्या मानवी इतिहासातील अतिशय धोकादायक वेळेला सामोरे जात आहे ही सेड दॅट ते असे म्हणाले द वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस आज संपूर्ण विश्व हे मोठ्या आव्हानांना सामोरे जात आहे लाईक like, क्लायमेट चेंज जसं की हवामानातील बदल ओव्हर पॉप्युलेशन वाढती लोकसंख्या म्हणजेच लोकसंख्येचा विस्फोट इपिडेमिक डिसिजेस म्हणजे संसर्गजन्य रोगांच्या साथी साथींचे आजार वी हॅव द टेक्नॉलॉजीज टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच we live. आपण आपलं ग्रह आपलं प्लॅनेट हे विध्वंस करण्याचे तंत्रज्ञान विकसित केलं ऑन विच व्ही लू की ज्या ग्रहावर आपण राहतो राहतोय त्या ग्रहाला नष्ट करण्याचं तंत्रज्ञान आपण विकसित केलं अँड हॅव नॉट यट डेव्हलप्ड द ॲबिलिटी टू एस्केप इट परंतु आपण अजून म्हणजेच मानवाने अजून या डिस्ट्रॉय करणाऱ्या विध्वंस करणाऱ्या आपल्या ग्रहाच्या तंत्रज्ञानातून वाचण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केलेली नाही किंवा ती क्षमता आपल्याकडं ना नाही पर हॅप्स जरी असं असलं तरी इन अ फ्यू हंड्रेड इयर्स फ्रॉम आजपासून काही एक शतकानंतर हंड्रेड इयर्स शंभर वर्षांचं एक शतक होतं म्हणून मी शतकानंतर म्हणतो वी विल हॅव बिल्ड कॉलनीज अमेड द स्टार्स काही वर्षांनंतर काही शतकानंतर आपण ताऱ्यांवर अवकाशामध्ये असणारे जे तारे आहेत त्या ताऱ्यांवर आपण आपले मानवी वसाहती स्थापन करू बट राईट right नाव परंतु आत्ता वी हॅव ओनली वन प्लॅनेट आत्ता आपल्याकडं आपल्याला राहण्यासाठी फक्त एकच आपलं ग्रह आहे अँड वी नीड टू वर्क टुगेदर टू प्रोटेक्ट इट आणि आपण या ग्रहाचं एकत्रितपणे रक्षण केलं पाहिजे ती रक्षण करण्याची गरज आहे हॉकिंग रोट रिसेंटली इन द गार्डियन न्यूजपेपर हे सगळं त्यांनी अलीकडच गार्डियन नावाच्या वर्तमानपत्रामध्ये लिहिलेलं होतं आणि तीच बात मी, ही बातमी ह्या गार्डियन न्यूजपेपरमध्ये दिली न्यूजपेपरमधील आपल्याला इथं अभ्यासाला दिलेली आहे क्वेश्चन्स पहा आता याच्यावरचे क्वेश्चन वन केस द मिनिंग ऑफ मॅनकाइंड मॅनकाइंड म्हणजे काय मॅनकाइंड मीन्स ह्युमन बिइंग्स मानवजात क्वेश्चन टू विच वर्ड्स ऑर फ्रेजेस इन द न्यूज रेफर टू द अर्थ पृथ्वीचा उल्लेख करणारे कोणते शब्द ह्या बातमीमध्ये आलेले आहेत ते शब्द इथे लिहायचे आहेत थ्री विच ऑफ द फॉलोईंग प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इज द मोस्ट सिरियस कोणती समस्या ही अतिशय गंभीर आहे असं तुमचं असं तुम्हाला वाटतंय ए क्लायमेट चेंज हवामानातील बदल बी ओव्हरपॉप्युलेशन लोकसंख्येचा विस्फोट सी एपिडेमिक डिसिजेस साथींच्या रोग किंवा रोगांची साथ डिसिजेस सॉरी डिस्कस दिस इन ग्रुप्स ऑफ फोर ऑर फाईव्ह युझिंग युअर मदर टंग अँड इंग्लिश वरील हे जे तीन मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत समस्या प्रॉब्लेम्स ते तुम्ही ग्रुपमध्ये चार ग्रुप ते पाच विद्यार्थ्यांचं ग्रुप करून तुमच्या मातृभाषेमध्ये किंवा इंग्रजीमध्ये त्यावर सं गटचर्या गट चर्चा करू शकता फोर डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ युअर टीचर आता खालील विधाने तुमच्या शिक्षकांच्या मदतीनं तुम्ही काय करा त्याच्यावर चर्चा करा ए वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव आपल्या आपल्या आपण ज्या ग्रहावर राहतोय ते ग्रह नष्ट करण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे आहे बी वी विल हॅव बिल्ड कॉलनीज अमेड द स्टार्स आपण तारांवर म्हणजे ज्या तारका आहेत ता अवकाशातल्या त्याच्यावर आपण वसाहती बांधू सी राईट नाव वी हॅव ओनली वन प्लॅनेट आत्ता सध्या आपल्याकडे फक्त एकच आपलं ग्रह आहे की ज्याच्यावर आपण राहतोय फाईव्ह प्रोफेसर हॉकिंग रोट अबाउट द प्रॉब्लेम इन द गार्डियन प्रोफेसर हॉकिंग यांनी सर्व अडचणी गार्डियन ह्या न्यूजपेपरमध्ये आहे वाय इज इट गिवन ॲज न्यूज इन ऑदर पेपर्स आता ह्याच्या समस्यांबद्दल ज्याच्यावर स्टीफन हॉकिंग यांनी आपलं मत मांडलेलं आहे ते न्यूजपेपरमध्ये का देण्यात आलेलं आहे इतर वर्तमानपत्रामध्ये का देण्यात आलेलं आहे याच्याबद्दल चर्चा करायची आहे त्याचं तुमचं मत तुम्ही उत्तरामध्ये लिहायचं आहे आफ्टर दॅट वी हॅव व्हेरी नाईस ॲक्टिव्हिटी टी डब्ल्यू टू मिनिट्स ऑफ ओरल वर्क टी फॉर टू ओ फॉर ओरल अँड डब्ल्यू फॉर वर्क टू मिनिट्स ऑफ ओरल वर्क दोन मिनिटाचं मौखिक कार्य काय सांगितले तोंडी काम करायला येतं टेल ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोईंग वर्ड्स खालील दिलेल्या शब्दांशी संबंधित जास्तीत जास्त शब्द सांगा कोणते शब्द दिलेले आहेत न्यूज बातमी न्यूजशी रिलेटेड तुम्ही जास्तीत जास्त इंग्लिश वर्ड्स सांगायचे आहेत टी व्ही टी सी रिलेटेड इंग्लिश वर्ड्स तुम्ही सांगायच्यात जास्तीत जास्त विदिन टू मिनिट्स दोन मिनिटांमध्ये रेडिओ रेडिओशी रिलेटेड इंग्लिश वर्ड्स तुम्ही टू दोन मिनिटांमध्ये सांगायचे आहेत मोबाईल मोबाईलशी रिलेटेड वर्ड्स सांगायचे आहेत ॲक्टिव्हिटी काय सांगितलं तर ॲक्टिव्हिटी कशी करायची आहे बघा इथं वन गो थ्रू अ फ्यू स्पेसमेन्स ऑफ एनी मेजर न्यूजपेपर कोणत्या एका मुख्य अशा वर्तमानपत्रात चा अभ्यास करा किंवा वर्तमान थो, वर्तमानपत्र थोडंसं अभ्यासा यू विल सी दॅट ईच पेज युजली कॅरीज ओनली अ सर्टन टाईप ऑफ न्यूज तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीची सामान्यपणे अशा पद्धतीची एखादी बातमी तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळेल द टाईप्स आर डिसायडेड अकॉर्डिंग टू रिजन आता बातम्यांचा जो प्रकार आहे तो रिजननुसार ठरवला जातो रिजन भागानुसार प्रदेशानुसार सिटी शहर स्टेट राज्य नेशन राष्ट्र वर्ड जग एक्सेट्रा इत्यादी अँड ऑल्सो अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ द न्यूज आणि बातमीच्या स्वभावानुसार सॉरी बातमीच्या स्वरूपानुसार ठरवलं जात पॉलिटिकल राजकीय कल्चरल सांस्कृतिक सायन्स रिलेटेड विज्ञानाशी संबंधित फायनान्सियल आर्थिक स्पोर्ट्स खेळाशी संबंधित स्पोर्ट्स रिलेटेड आणि अशा पद्धतीच्या या विविध विषयाशी संबंधित एखादी बातमी वर्तनपत्रामध्ये दिली जाते रीड ऑल द न्यूज आयटम्स गिवन ऑन पेजेस सेवन्टी टू सेवन्टी टू सत्तर ते बहात्तर पानापर्यंतचे असणाऱ्या सर्व बातम्या ज्या इथं दिलेल्या आहेत त्या वाचा अँड डिसाईड द टाइप्स टू विच इच बिलॉंग्स आणि प्रत्येक बातमी कशाशी रिलेटेड बात आहे कोणत्या प्रकारच्या बातमी आहे ती ती तुम्ही डिसाईड करायचे ठरवायचे क्वेश्चन नंबर टू वॉट अदर आयटम्स डू यू फाइंड इन अ न्यूजपेपर बिसाइड्स न्यूज न्यूजच्या व्यतिरिक्त बातम्यांच्या व्यतिरिक्त आणखीन कोणते विविध वी बातम्यांचे प्रकार तुम्हाला न्यूजपेपरमध्ये पाहायला मिळतात ते सुद्धा तुम्ही शोधायचा हिअर वी कम्प्लीट द न्यूज आयटम्स